राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षल आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे. देशभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत मात्र नक्षल्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आधी नक्षल्यांनी तब्बल 36 वाहनांची जाळपोळ केली आणि मग भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात 15 जवान शहीद तर एक खासगी वाहन चालक मृत पावला असून या दोन्ही घटना गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात घडल्या आहेत. भूसुरुंग स्फोटाची घटना सकाळी तर वाहन जाळपोळीची घटना रात्री घडली असून भूसुरुंग स्फोटानंतर या भागात पोलीस व नक्षल यांच्यात चकमक देखील झाली आणि यावेळी पोलिसांनी नक्षल्यांना सळोकी पळो करून सोडला आहे. गडचिरोली जिल्हा परत एकदा नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यानं दहशतीत आला आहे. बुधवारी देशभर महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. या निमित्तानं सर्वत्र उत्साही वातावरण होतं पण महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी आतंक केला आहे. गडचिरोलीच्या कुरखेडा या भागात नक्षल्यांनी डोकं वर करत हा आतंक केला आहे. महाराष्ट्र दिनी सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला गेला. गडचिरोलीच्या पोलीस परेड मैदानावर महाराष्ट्र दिन साजरा केला गेल्यावर पोलिसांचा गौरव केला जात होता. याचवेळी नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणल्याची बातमी आल्यामुळं मोठी खळबळ उडाली. जलद प्रतिसाद पथकातील जवान हे टाटा एस या खासगी वाहनानं कुरखेडा येथून पुढच्या दिशेनं जात होते. यानंतर मात्र 6 किलोमीटर अंतर पार केल्यावर जवानांच्या वाहनाला नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोटाच्या माध्यमातून लक्ष्य केलं. जांभूर खेळा गावाच्या अलीकडे असलेल्या एका छोट्या पुलावर ही घटना घडली असून या घटनेत वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्यानं यात 16 जवान शहीद तर वाहन चालक ठार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेनंतर अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या घटनेच्या आधी नक्षल्यांनी महामार्गाच्या कामावरील 36 वाहनांची जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. कुरखेडाच्या पुराडा मालेवाडा ते यरकड या राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू आहे. दुर्ग येथील इमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीद्वारे हे काम सुरू असून यासाठी कंपनीनं दादापूर गावाशेजारी डांबर प्लांट व कार्यालय निर्माण केलं आहे आणि याच ठिकाणी कामावरील सर्व वाहने उभी केली जाते. त्यानुसार मंगळवारी रात्री वाहने या ठिकाणी उभी केली होती. त्यानंतर मध्यरात्री 150 अधिकच्या संख्येत आलेल्या नक्षल्यांनी या वाहनांना लक्ष्य केलं. यात 11 टिंपर, डांबर पसरविणारी मशीन, डिझेल व पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी एकूण 36 वाहनांची राखरांगोळी केली. मोठे जनरेटर व 2 कार्यालय देखील नक्षल्यांनी जाळली असून या घटनेमुळं परिसर दहशतीत आला आहे. अलीकडेच 2 दलम कमांडर नक्षल दाम्पत्यांनी आत्मसमर्पण केले तर भामरागड तालुक्यातील एका पहाडावर पोलिसांना चकमकीत 2 नक्षल्यांना टिपण्यात यश आलं. या दोन्ही घटना धक्का देऊन गेल्यामुळंच नक्षल्यांनी महाराष्ट्र दिनी धुमाकूळ घातल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.